बेडेकर हॉस्पिटलमध्ये आपण जे वर्कशॉप घेतो एक्सपेक्टिंग कपलसाठी त्याचे खूप इम्पॉर्टंट पार्ट जो आपण डिस्कस करतो इज ब्रेस्ट फीडिंग. खूप साऱ्या डिटेल्समध्ये डिस्कस करतो, ज्यातला एक भाग आहे की आपण या सगळ्या गोष्टी मॉडेल्स वापरून डिस्कस करतो. सी, कोणतीही गोष्ट जी तुम्हाला समोर दिसते ती समजून घ्यायला खूप जास्त सोपी जाते. सपोजिटली हे ब्रेस्ट आहे, हे निप्पल आहे, हे निप्पलच्या साईडचा ब्राऊन पार्ट आहे. तर काही गोष्टी तुम्हाला सगळ्यांना खूप कंपल्सरी माहिती पाहिजे, ते म्हणजे निप्पलमधून फक्त दूध येतं पण निप्पलमध्ये दूध नसतं. सर, निप्पल एम टी आहे, साईडचा ब्राऊन पार्ट जो आहे त्याच्यात बेसिकली दूध येणाऱ्या सगळ्या नळ्या आहेत आणि साईडला हे जे बॉल्स आहेत त्याच्यात दूध आहे. म्हणजे ब्रेस्टमध्ये पाण्याची टाकी आहे, हा साईडचा ब्राऊन पार्ट म्हणजे पाईपलाईन आहे आणि सेंटरचं जे निप्पल आहे ते म्हणजे नळ आहे. नुसतं नळाला जर तोंड लावलं तर त्याच्यातून दूध येणारच नाही जर त्याला पाईपलाईनचं कनेक्शन नसेल तर. म्हणून बाळाने ब्रेस्ट फीड करताना बाळाची पोझिशन ही कशी असावी जेणेकरून तुम्हाला दूध खूप चांगलं येईल. मी काही लोक मला विचारतात की श्रेया, काही मुलींना दूधच आलं नाही किंवा तिला बिलकुलच दूध नव्हतं. दूध नव्हतं असं होऊच शकत नाही. जर तुम्हाला गरोदरपणातला 5वा महिना झाला आहे, म्हणजे कधीतरी तुम्हाला 5वा महिना होता प्रेग्नन्सीत, म्हणजे तुमच्या ब्रेस्टमध्ये 100% दूध तयार झालं. फक्त हे दूध आता बाहेर काढायला तुम्हाला पाईपलाईनचं कनेक्शन सेट करणं खूप महत्त्वाचं आहे. जर बाळाने प्रॉपरली लॅच केलं आणि हे जर तुम्ही कपलनी अगदी व्यवस्थितपणे समजून घेतलं की बाळाने कशाप्रकारे लॅच करावं जेणेकरून दूध अतिशय सुंदर येईल. तुम्ही बघा, इतकं अप्रतिम दूध येतं प्रत्येक आईला आणि ती इतक्या कॉन्फिडेंटली दूध पाजते स्वतःच्या बाळाला जेव्हा तुम्हाला तुमची पोझिशन माहिती आहे. म्हणून बाळाच्या तोंडात हा साईडचा ब्राऊन पार्ट गेला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आईनी वाकून बाळाला दूध नाही पाजायचं. आईची पोझिशन आई आणि आईची पाठ ही सपोर्टेड असणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे जेवढं बाळाची पोझिशन बरोबर असणं. म्हणून ब्रेस्ट फीडिंग हे शिकून घ्या. जर तुम्ही माझ्या वर्कशॉपला येणार असाल तर आपण तिथे शिकूया डिटेलमध्ये. थँक्यू.